महाबळेश्वर ते पाचगणी टेबल पॉइंट लॉग 21 आहे आपला, भाग 9 आहे. हे बघा, मी जेव्हा महाबळेश्वरवरून पाचगणीला चाललो होतो तेव्हा तिथले निसर्गरम्य वातावरण आणि तिथली घरांची रचना, शाळेची रचना ही ह्या कॅमेऱ्यामध्ये मी कैद केलेली आहे. ह्या कांद्यांच्यासुद्धा चाळी आहेत, हे सुद्धा मी याच्यामध्ये कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओ काढलेला आहे. ही पाठीमागे शाळा आहे, हे पुढं हॉटेल आहे, ही सुद्धा इंटरनॅशनल स्कूल आहे. आणि महाबळेश्वरचं वैशिष्ट्य, पाचगणीचं वैशिष्ट्य सगळ्यात म्हणजे तिथलं क्वालिफिकेशन सगळ्यात भारी आहे. आणि हे बघा, ही सुद्धा एक स्कूल आहे. बघा ना किती छान आहे स्कूल. आणि आजूबाजूला त्यांचं पटांगण खूप मोठं आहे, म्हणजे ग्राउंडसुद्धा खूप मोठं आहे. आणि तिथलं वातावरण तर बोलायचंच नाही, खूप थंड आहेत म्हणून त्याला छोटं जम्मू काश्मीरसुद्धा बोलतात. आणि ही सुद्धा छोटीशी शाळा आहे, ते पण आता कोरोना व्हायरसमुळे ते बंद आहेत. आता होतील चालू शाळासुद्धा. हे बघा, हे घरं किती छान आहेत, ते घरं बंगले खूप मला आवडले. तिथे घरं बघा ना किती छान छान आहेत. आणि गाडी चालू होती ना तरी पण मी हे शूट करतच होते, कारण आपण कुठं जाऊ की नाही जाऊ याचा आपल्याला भरोसा नाही. कारण एकदा केलं ते कॅमेऱ्यामध्ये मी पूर्ण व्हिडिओ काढून घेतलेले आहे. जवळ बसले तेव्हा बघू शकतो. ही सुद्धा समोर शाळा आहे, त्याचं ग्राउंड बघा ना किती मोठं आहे आणि किती छान आहे वेगवेगळ्या. आणि तुम्हालाच भाऊ बहिणींनी आवडली व्हिडिओ नाही बघितला तरी चालेल, ही मी एक माझी आठवण म्हणून मी हे व्हिडिओ ह्या आय डीवरती टाकत असते. तुम्ही नाही बघितले तरी चालेल, कारण आम्हाला मोबाईलमध्ये सुद्धा व्हिडिओ टिकत नाही. आणि कोणत्या कशा ते ठेवा, माझ्याकडे कम्प्युटर नाही आहे, मोबाईलमध्ये मोबाईल खराबच होतात. म्हणून मी हे आय डीवरती ह्या व्हिडिओ अपलोड करते आठवण म्हणून. आणि हे बघा, आता आपण पोहोचलेलो आहे टेबल पॉइंटला. तर टेबल पॉइंटला आजूबाजूला बघा छोटी छोटी दुकानं आहेत, ज्यूसवाला आहे, रसवाला आहे, नारळ पाणीवाला आहे, सगळं काही आहे तिथे. वडापाव आहे, तुम्हाला खायचं सगळं खाद्यपदार्थ आहे तिथे. घोडागाडी पण आहे, हॉर्स कॅरेज आहे. आणि घोड्याचं वैशिष्ट्य जी एक घोडागाडीची घोडी ही छोटी आहेत आणि हॉर्स रायडिंगची घोडी ही उंच आहेत, हे पण आहे तिथे. बघा ना खूप छान वाटतं ना असं निसर्गरम्य वातावरण. आणि हा आपला आलेलं, आपण पोहोचलेलो आहे टेबल पॉईंटवरती. आता बघा टेबल पॉईंटवरती एवढं सपाट एरिया आहे, पूर्ण प्लेन डोंगर म्हणून डोंगराचं ते वरती डोंगरावरती आपण पोहोचलेलो आहे हे सुद्धा वाटत नाही का. खरंच इथं डोंगर आहे ना, आपण डोंगरावरती आलेलो आहे वाटते कोणाला डोंगर आहे. पूर्ण गाड्या वगैरे आहेत, खेळण्या आहेत, खाऊ आहे, गोळे आहेत बर्फाचे, सगळं काही आहे. आणि इथे ह्या लाईनीमध्ये पूर्ण हे हॉर्स कॅरेज आहेत, म्हणजे घोडागाडीसुद्धा इथे घोडागाडी जे छोटे घोडे आहेत हे गाड्यांना यूज केले. तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक्यू, बाय.